तुमसर बहाड़ी विधानसभा क्षेत्र में आगामी 28 तारीख को जन सम्मान यात्रा का आगमन होने जा रहा है। इसमें राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष एवं महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार का आगमन होने वाला है और राज्यसभा खासदार प्रफुल्ल भाई पटेल, साथ ही राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महाराष्ट्र महिला अध्यक्ष इनका भी आगमन तुमसर में आगामी 28 तारीख को होने जा रहा है। इस जन सम्मान यात्रा के जरिए अजीत दादा सभी कार्यकर्ताओं से चर्चा करेंगे और बैठक करेंगे। इस यात्रा के माध्यम से सरकार की योजनाओं के बारे में जानकारी भी देंगे। इस यात्रा के लिए तुमसर बोहड़ी विधानसभा क्षेत्र की आमदार राजू कारीमोरे, इन्होंने सभी क्षेत्र की जनता से इस जन सम्मान यात्रा में आने का आह्वान किया है। इस यात्रा के लिए 24 तारीख को तुमसर तहसील के सभी जिला परिषद क्षेत्र में बैठक ली गई, जिसकी अगुवाई तुमसर बोहाड़ी विधानसभा अध्यक्ष देवचंद ठाकरे और तुमसर तहसील अध्यक्ष धनेन्द्र तुलकर, इन्होंने सभी जिला परिषद क्षेत्र का दौरा कर बूथ प्रमुख राष्ट्रवादी पार्टी के कार्यकर्ताओं को जानकारी दी गई और अधिक से अधिक संख्या में इस जन सम्मान यात्रा में शामिल होने का आह्वान किया। यांच्या नेतृत्वात या राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार हे येत आहेत आणि जनसन्मान यात्रा या क्षेत्राचे तुमसरमवाडीचे विधानसभाचे आमदार आदरणीय राजभाऊ कारेमोरे यांच्या नेतृत्वात होत आहे। तरी या आपल्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता प्रभूभाई पटेल साहेबांना मानणारा त्यांनी जास्तीत जास्त संख्येने आपल्या आजूबाजूच्या लोकांना व कार्यकर्त्यांना घेऊन या यात्रेमध्ये या जनसन्मान यात्रेमध्ये यावं आणि शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्याचा लाभ घ्यावा व त्या प्रचार प्रसार व्हावा, जे सुटले असतील त्यांच्याही फार्म आपल्या माध्यमातून भरून देण्यात यावे अशी मी कडकडीची विनंती सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना करत आहोत। 28 तारखेला आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे माननीय अजितदादा पवार साहेब यांचा जनसन्मान यात्रा आपल्या तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रामध्ये तुमसर या ठिकाणी होत आहे। तरी परिसरातील सर्व जनतेला आणि नागरिकांना माझी विनंती राहील की या जनसन्मान यात्रेमध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून माननीय अजितदादा पवार साहेब यांचं स्वागत स्वीकारावं। एवढंच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा अध्यक्ष या नात्यानं सर्व जनतेला कडकडीची नम्र विनंती करतो। त्यांच्यासोबत आपले राष्ट्रीय नेते भंडारा गोंदिया जिल्ह्याचे आमदार शान माननीय प्रफुल्लभाई पटेल यांचंसुद्धा आगमन त्यांच्यासोबत होणार आहे। त्याचप्रमाणे आमच्या महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा चाकणकर्ताई, तसे प्रांताध्यक्ष सुनीलदादा तटकरे यांच्यासुद्धा आगमन त्यांच्या जनसामान्य यात्रेमध्ये होत आहे। तरी सर्व परिसरातील सर्व जनतेला माझी विनंती राहील की जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या जनसामान्य यात्रेचा आम्हाला सहकार्य करावं एवढीच नम्र विनंती करतो। धन्यवाद। एनबीसी न्यूज के लिए सिहोरा से रणधीर निमा की रिपोर्ट।